हेलो रिवान, हेलो एवरीवन, वेलकम टू द परिवर्तन लर्निंग सेंटर। माय नेम इज एसपी सर। विद्यार्थी मित्रांनो, शौर्य बैच मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। मागच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस केलं, बघा एक दोन मिनिटांमध्ये रिवाइज करूया। मागच्या लेक्चर मध्ये डिस्कस केलं विद्यार्थी मित्रांनो, मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय असतो याची स्टार्टिंगला आपण डेफिनेशन डिस्कस केली, त्याच्यानंतर फॉर्मुला डिस्कस केला। काय फॉर्मुला होता? आय बरोबर समेशन ऑफ एम आय आर आय स्क्वेअर एज आय वॅरी फ्रॉम वन टू एन, यालाच आपण इंटिग्रेशन ऑफ एम आर स्क्वेअर म्हणतो। आणि त्याच्यानंतर याचं एसआय युनिट आपण डिस्कस केलं। सो व्हॉट इज द एसआय युनिट? सो किलोग्राम इन टू मीटर स्क्वेअर। सो दिस वॉज द एसआय युनिट, ओके, दॅट इज वी हॅव डिस्कस्ड इन आवर लास्ट लेक्चर। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण रोटेशनल कायनेटिक एनर्जी याचं डेरिव्हेशन बघितलं, याचा फॉर्म्युला काय होता? 1/2 आय ओमेगा स्क्वेअर फॉर्म्युला होता। आणि त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरला आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग डिस्कस केलं। काय असतं रे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग? आय बरोबर एम आर स्क्वेअर, हा फॉर्म्युला डिस्कस केला। इथं तुम्ही कॅपिटल आर घेऊ शकता किंवा स्मॉल आर घेऊ शकता। त्याच्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क आपण डेरिव्हेशन बघितलं, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क हे रिंग असल्यामुळे या ठिकाणी रिंग लेतोय, ओके। डिस्कचा फॉर्म्युला काय होता विद्यार्थी मित्रांनो? एम आर स्क्वेअर अपॉन 2। तर या गोष्टी आपण लेक्चर नंबर 5 मध्ये डिस्कस केल्या आणि आता आपल्याला डिस्कस करायचंय। येस, लाईव्ह लेक्चर मला घ्यायचं होतं पण काही कारणास्तव, विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे थोडा नेटवर्कचा इश्यू झालता, पण नेटवर्क जरी समजा या ठिकाणी व्यवस्थित नसेल पण नेटवर्क आपल्या आयुष्यामध्ये बाधा येता कामा नये, ओके। म्हणजे नेटवर्क हे येत नाहीये किंवा असं नाहीये तसं नाहीये, आपल्याला कारण द्यायचे नाहीये, आपल्याला सिलेबस कम्प्लीट करायचं आहे, आपल्याला हे स्टडी करायचंय, 16 चॅप्टर फिजिक्सचे परफेक्ट स्टडी करायचे आहेत आणि आपलं जे ध्येय आहे ते आपल्याला अचीव करायचंय। चला ठीक आहे, ओके। तर विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द सिक्स्थ लेक्चर तुमच्यासाठी मी आज घेऊन आलेलो आहोत। तर आज विद्यार्थी मित्रांनो आपण डिस्कस करणार आहोत रेडियस ऑफ गायरेशन, यालाच आपण रेडियस ऑफ जायरेशन पण म्हणतो। सर्वांनी टायटल लिहायचंय माझ्यासोबत, रेडियस ऑफ जायरेशन, रेडियस ऑफ गायरेशन, याला गायरेशन म्हणा किंवा जायरेशन म्हणू शकता। बघा विद्यार्थी मित्रांनो, रेडियस ऑफ गायरेशन कन्सेप्ट काय आहे पहिल्यांदा आपण स्टडी करूया, ओके। आता या ठिकाणी आपण एक बॉडी घेतली इरेग्युलर शेपची, हा सर, याचा सेंटर ऑफ मास सपोज या ठिकाणी घेतला आपण, यालाच आपण काय म्हणूया? सेंटर ऑफ मास म्हणूया किंवा यालाच आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पण म्हणतो। आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन सपोज इथं असेल। आता बघा, डिस्टन्स बिटवीन द ऍक्सिस ऑफ रोटेशन, याला आपण काय म्हणतो? ऍक्सिस ऑफ रोटेशन। डिस्टन्स बिटवीन द ऍक्सिस ऑफ रोटेशन अँड द सेंटर ऑफ मास, ओके, इज कॉल्ड एज आपण त्याला काय म्हणतो? रेडियस ऑफ गायरेशन म्हणतो। पण पुस्तकामध्ये जी डेफिनेशन दिलेली आहे थोडी वेगळ्या पद्धतीने दिलेली आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकातले डेफिनेशन काय आहे? द डिस्टन्स बिटवीन द ऍक्सिस ऑफ रोटेशन अँड द पॉइंट ऍट विच होल मास ऑफ बॉडी इज सपोज टू बी concentrated so as to have the same moment of inertia as that of body is called as the radius of gyration. सर डेफिनेशन लई मोठी वाटेल, कसं सर? ओके, अरे विद्यार्थी मित्रांनो, मी जी डेफिनेशन सांगितली तीच डेफिनेशन आहे, फक्त थोड्या वेगळ्या पद्धतीने दिली आहे। कशी सर? बघा, द डिस्टन्स बिटवीन द ऍक्सिस ऑफ रोटेशन, हा सर, ओके, अँड द पॉइंट ऍट विच होल मास ऑफ बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड, त्यालाच काय म्हणायचं? सेंटर ऑफ मास म्हणायचं। मला सांगा, सेंटर ऑफ मास ची डेफिनेशन आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितली। व्हॉट इज द सेंटर ऑफ मास? द पॉइंट ऍट विच द होल मास ऑफ बॉडी सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड इज कॉल्ड एज, आपण त्याला काय म्हणलं? सेंटर ऑफ मास म्हणलं। मग इतर शब्द सेंटर ऑफ मास न वापरता द पॉइंट ऍट विच होल मास ऑफ बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड सो एज टू हॅव द सेम मोमेंट ऑफ इनर्शिया एज दॅट ऑफ बॉडी इज कॉल्ड एज, आपण त्याला काय म्हणणार आहोत? रेडियस ऑफ गायरेशन म्हणणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही रेडियस ऑफ गायरेशनचे डेफिनेशन असे जरी लिहिले, द डिस्टन्स बिटवीन द ऍक्सिस ऑफ रोटेशन अँड द सेंटर ऑफ मास सो एज टू हॅव द सेम मोमेंट ऑफ इनर्शिया एज दॅट ऑफ बॉडी इज कॉल्ड एज द रेडियस ऑफ गायरेशन, ही पण डेफिनेशन बरोबर आहे। यस, ही पण डेफिनेशन बरोबर आहे। किंवा द डिस्टन्स बिटवीन द ऍक्सिस ऑफ रोटेशन अँड यालाच आपण सेंटर ऑफ मासला काय म्हणतो? द पॉइंट ऍट विच होल मास ऑफ बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड, कशासाठी? टू हॅव द सेम मुवमेंट ऑफ इनर्शिया।
एक मोमेंट ऑफ इनर्शिया येण्यासाठी इक्वल सेम मोमेंट ऑफ इनर्शिया येण्यासाठी यस ओके त्यालाच आपण काय म्हणतो रेडियस ऑफ गायरेशन म्हणतो काय म्हणतो त्याला आपण रेडियस ऑफ गायरेशन चला ठीक आहे आता रेडियस ऑफ गायरेशनला कोणत्या लेटरने इंडिकेट करायचं विद्यार्थी मित्रांनो रेडियस ऑफ गायरेशनला स्मॉल लेटर के ने इंडिकेट करायचं कोणत्या लेटरने स्मॉल लेटर के ने इंडिकेट करायचं आलं लक्षामध्ये चला ठीक आहे बघा रेडियस ऑफ गायरेशन झालं रेडियस ऑफ गायरेशनचा विद्यार्थी मित्रांनो फॉर्म्युला बघा काय आहे रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला खूप इजी फॉर्म्युला आहे हो का आय बरोबर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा आय बरोबर एम के स्क्वेअर आय बरोबर काय असतं एम के स्क्वेअर हा फॉर्म लक्षात ठेवा आता आपल्याला के फाइंड आउट करायचं आहे हा मेरे अंगनो मे तुम्हारा क्या काम हे माहित आहे बघा आमच्या बब्याला हे माहित आहे बाकी अभ्यासातलं फिजिक्सचं बी माहिती नाही हा पण मेरे अंगनो मे म्हणलं की तुम्हारा क्या काम है पुढचं लई येत आहे आमच्या बब्याला हा बघा अरे एम इकडे कुठं मल्टिप्लिकेशन मध्ये सर इकडे गेल्यानंतर डिवायडेशन मध्ये सो आय अपॉन एम विच इज इक्वल्स टू के स्क्वेअर ओके हा मला सांगा तनुवेश मन्नू तर मन्नुवेश तनु दिस बरोबर दिस असेल तर दिस बरोबर दिस म्हणजे या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो के स्क्वेअर बरोबर आय अपॉन यम देअर फोर के बरोबर काय असतं अंडर रूट ऑफ आय अपॉन एम असत हा फॉर्म्युला आहे रेडियस ऑफ गायरेशनचा आय बरोबर एम के स्क्वेअर हा फॉर्म लक्षात ठेवा आणि के बरोबर अंडर रूट ऑफ आय अपॉन एम हा फॉर्म लक्षात ठेवा आता विद्यार्थी मित्रांनो याचं एस आय युनिट काय येईल एस आय युनिट ऑफ रेडियस ऑफ गायरेशन याचं एस आय युनिट काय असतं येस एस आय युनिट काय येणार आहे मला सांगा डिस्टन्स आहे ना डिस्टन्स बिटवीन आहे मग डिस्टन्स एस आय युनिट काय हो मीटर आहे मग सो याचं एस आय युनिट रेडियस ऑफ गायरेशनचं काय येणार आहे मीटर येणार आहे आलं लक्षामध्ये ओके इट इज द मीटर नॉट द लीटर ओके हा क्या बात है सर समझ में आ गया सर ओके बघा एस आय युनिट ऑफ के म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन इज मीटर आता विद्यार्थी मित्रांनो स्टेट अँड एक्सप्लेन द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस थेरम आपल्याला डिस्कस करायचं आहे ओके आता बघा याची डायग्राम प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस थेरम आपल्याला काय करायचं आहे यस याचं डेरिवेशन बघायचं चार मार्कला क्वेश्चन आहे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आता विद्यार्थी मित्रांनो बघा क्वेश्चन पहिल्यांदा अंडरस्टँड करूया स्टेट म्हणजे काय हो स्टेटमेंट लिहायचंय अँड एक्सप्लेन करायचंय प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस थेरम या ठिकाणी बघा पॅरलल ऍक्सिस थेरमची ही डायग्राम आहे ओके एक आपण इरेग्युलर शेपची बॉडी घेतलेली आहे त्याच्यानंतर एक पॉईंट घेतला ओ ओके आणि याच्यामधून ऍक्सिस पास केला आणि या ओ पॉइंटच्या भोवती जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे त्याला आपण विद्यार्थी मित्रांनो कोणत्या लेटरने इंडिकेट केले त्या मोमेंट ऑफ इनर्शियाला आपण आय झिरो लेटरने इंडिकेट केले त्याच्यानंतर इथं आपण एक सी पॉईंट घेतला ओके मग या सी पॉईंट मधून एक ऍक्सिस पास झालेला आहे आणि त्या ऍक्सिसच्या भोवती जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे त्याला आपण आय सी या लेटरनं इंडिकेट केलेला आहे त्याच्यानंतर एक कोणता पण पॉईंट आपण डी घेतलेला आहे या बॉडीवरचा ज्या पॉईंटचं मास किती आहे स्मॉल असल्यामुळं डीएम आहे आणि त्याच्यानंतर या डी पॉईंटला ओ सोबत जॉईन केलं सी सोबत जॉईन केलं इथे एक परपेंडिक्युलर आपण ड्रॉ केलेला आहे आणि याला आपण म्हणलेला आहे एन म्हणलेला आहे आता हा जो ओ पॉईंटचा ऍक्सेस आहे त्याला आपण या ऍक्सेसला एम ओ पी म्हणलं आणि जो ऍक्सेस सी मधून पास होतो त्याला आपण ए सी बी म्हणलं ओके चला ठीक आहे आता बघा प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस थेरमची डायग्राम विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वाची आहे इथं मी डायग्राम ड्रॉ करतो बघा डायग्राम इज व्हेरी इम्पॉर्टंट ओके आता बघा इथं पॉईंट कोणता होता रे ओ पॉईंट होता हा पॉईंट कोणता होता विद्यार्थी मित्रांनो ओ इथं पॉईंट कोणता होता सी पॉईंट हा सी पॉईंट इथं पॉईंट कोणता घेतला डी पॉईंट घेतला ओके चला ठीक आहे आता बघा हा पॉईंट कोणता विद्यार्थी मित्रांनो ओ पॉईंट याच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया आय ओ हा पॉईंट कोणता सी पॉईंट याच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया आय सी हा पॉईंट कोणता विद्यार्थी मित्रांनो डी ज्याचं की मास किती आहे डी एम आहे आता याला जॉईन करा यस ओडीला जॉईन केलं सीडीला जॉईन केलं आणि इथे एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला ज्याला आपण काय म्हणलं एन म्हणलं सो दिस इज द डायग्राम ओके आता या ऍक्सिसला आपण नाव देणार आहोत एम ओ पी आणि त्याच्यानंतर एस ए बी ओके सो या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो एम इथं पी इथं ए इथं बी जर आठवत नसतील नावं तर तुम्ही काही पण घेऊ शकता एक्स वाय घेऊ शकता एबीसी घेऊ शकता एल एम एन घेऊ शकता काही बी घेऊ शकता ओके चला ठीक आहे आणि या दोन पॅरलल ऍक्सिस मधलं डिस्टन्स किती आहे विद्यार्थी मित्रांनो
एच आहे. या दोन पॅरलल ऍक्सिस मधलं डिस्टन्स किती आहे? एच आहे. मग दोन पॅरलल ऍक्सिस असल्यामुळं यालाच आपण काय म्हणलं? यस, पॅरलल ऍक्सिस थेरम म्हणलं. ओके, आता डिस्क्रिप्शन कसं येणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. याचं डिस्क्रिप्शन बघा. कन्सिडर अ रिजिड बॉडी हॅव्हिंग द, ओके बघा, एक आपण रिजिड बॉडी इरेग्युलर शेपची कन्सिडर केलेली आहे. कन्सिडर अ रिजिड बॉडी हॅव्हिंग द मास कॅपिटल एम. ज्या बॉडीचं मास आपण किती घेतलंय विद्यार्थी मित्रांनो? कॅपिटल एम घेतलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर बघा लेट एच म्हणजे काय. एच म्हणजे काय हो? एच म्हणजे दोन पॅरल ऍक्सिस मधलं डिस्टन्स. बघा लेट एच बी द डिस्टन्स बिटवीन टू पॅरल ऍक्सिस. दोन पॅरल ऍक्सिस मधलं डिस्टन्स आपण किती घेतलेलं आहे? एच घेतलेलं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता आय झिरो म्हणजे काय? आय म्हणजे आपल्याला माहित आहे काय हो? मोमेंट ऑफ इनर्शिया सर. मग आय झिरो म्हणजे काय? बघा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ऑब्जेक्ट पासिंग थ्रू एनी पॉइंट अँड पॅरल टू ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. ओके, आता मला सांगा हा ओ पॉइंट म्हणजे असा तसा पॉइंट नाही विद्यार्थी मित्रांनो. ओ पॉइंट म्हणजे कोणता भी पॉइंट आहे, पण याच्यामधून पास होणारा जो ऍक्सिस आहे, ओके, तो ऍक्सिस एका दुसऱ्या ऍक्सिसला पॅरलल आहे, जो की ऍक्सिस सेंटर ऑफ मास मधून पास झालेला आहे. मला सांगा सी पॉइंट मधून ऍक्सिस पास झालेला आहे. ओके, त्याला आपण काय म्हणलं? ए सी बी म्हणलं. मग आय ओ म्हणजे काय आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया पासिंग अबाउट एनी पॉइंट, कोणत्या पण पॉइंट मधून पास झालेला आहे, पण हा पॉइंट हा ऍक्सिस, ओके, हा ऍक्सिस या ऍक्सिसला पॅरलल आहे. सो त्याच्यामुळे आपण याला काय म्हणलं? आयओ म्हणलं. ओके, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ऑब्जेक्ट पासिंग थ्रू एनी पॉइंट पॅरलल टू द ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. त्याच्यानंतर आयसी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ऑब्जेक्ट अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. बघा आयसी म्हणजे काय आहे? हा सी पॉइंट म्हणजे सेंटर ऑफ मास आहे. सी पॉइंट म्हणजे कोणता पॉइंट आहे? सेंटर ऑफ मास आहे. सेंटर ऑफ मासला आपण काय म्हणलं? यस, ती पॉइंट म्हणलं. मग आय सी म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया, यस, अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. आलं लक्षामध्ये? सो त्यालाच आपण काय म्हणलं डिस्क्रिप्शन मध्ये? आय सी म्हणलं. त्याच्यानंतर बघा लेट एम ओ पी. एम ओ पी म्हणजे काय आहे? बघा बरं, एम ओ पी म्हणजे काय आहे? यस, ऍक्सिस पासिंग थ्रू द पॉइंट ओ. एम ओ पी म्हणजे ऍक्सिस पासिंग थ्रू द पॉइंट ओ. आणि त्याच्यानंतर ए सी बी म्हणजे ऍक्सिस पासिंग थ्रू द, यस, सेंटर ऑफ मास म्हणा किंवा पासिंग थ्रू द पॉइंट सी म्हणू शकता. पासिंग थ्रू द पॉइंट सी म्हणू शकता किंवा पासिंग थ्रू द पॉइंट सेंटर ऑफ मास म्हणू शकता. बघा रे, अरे ए सी बी, ए सी बी म्हणजे हा एक ऍक्सिस आहे. ए सी बी बी द ऍक्सिस पासिंग थ्रू द पॉइंट सेंटर ऑफ मास म्हणा किंवा पासिंग थ्रू द पॉइंट सी म्हणा. ओके, नेक्स्ट लाईन बघा विद्यार्थी मित्रांनो. आता कन्सिडर पॉइंट डी हॅव्हिंग द मास डीएम. आता या ठिकाणी बघा, एक आपण डी पॉइंट कन्सिडर केलेला आहे. हा सर, डी पॉइंट कन्सिडर केलेला होता, तुम्ही स्टार्टिंगला सांगितलं होतं बघा, बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. डी हा कोणता पण पॉइंट आहे ज्या पॉइंटचा मास किती आहे? डीएम आहे. ओके, आपण डी पॉइंट कन्सिडर केला. बघा, कन्सिडर अ पॉइंट डी हॅव्हिंग द मास डीएम. आता या ठिकाणी बघा, आय ओ जर फाइंड आउट केलं, आय ओ म्हणजे काय असणार आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू द एनी पॉइंट अँड, ओके, पॅरलल टू द ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास म्हणतो आपण त्याला. सो आय ओ याचा जर आपण सपोज विद्यार्थी मित्रांनो मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केला आय ओ चा, तर आय ओ चा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येणार आहे? ओके, आता इथं बघूया आपण. चला, आय ओ चा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे सांगा. चला ठीक आहे, आय ओ, आय ओ चा मोमेंट ऑफ इनर्शिया मला सांगा. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे इंटिग्रेशन ऑफ एम आर स्क्वेअर असतं. यस, मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे इंटिग्रेशन ऑफ एम आर स्क्वेअर असतं. सो आय ओ म्हणजे या पॉइंट मधून, यस, या पॉइंट मधून काय होणार आहे? ऍक्सिस पास होणार आहे. मग या पॉइंटच्या भोवती, यस, मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे? मग याचं मास किती घ्यायचं आपल्याला? डीएम घ्यायचंय. मास किती घ्यायचंय? डीएम घ्यायचंय. आणि डिस्टन्स, यस, या पॉइंटचं डिस्टन्स, या पॉइंटचं डिस्टन्स, या किती आहे? ओ डी आहे. मग इथं आर स्क्वेअरच्या ठिकाणी किती येणार आहे विद्यार्थी मित्रांनो? ओडी स्क्वेअर येणार आहे. म्हणजे याचं इंटिग्रेशन ऑफ ओडी स्क्वेअर इन टू डीएम असं मी लिहू शकतो. बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट पॉइंट ओ फाइंड आउट करतो त्याला आपण आय ओ म्हणलं. येस, मोमेंट ऑफ इनर्शियाचा जनरल फॉर्म्युला काय? इंटिग्रेशन ऑफ एम आर स्क्वेअर, जनरल फॉर्म्युला. मग मास किती घेतला आपण? डी पॉइंटचं, येस, डीएम घेतलं. त्याच्यानंतर हे डिस्टन्स ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून या पॉइंटचं डिस्टन्स किती आहे? ओडी आहे. मग ओडीचा स्क्वेअर घेतला. डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजे ओडीचा स्क्वेअर. ओडीचा स्क्वेअरला आधी लिहिलं, डीएमला नंतर लिहिलं. सो दिस इज द
आईओ आईओ ची वैल्यू सर मन लक्षात आली, याला इक्वेशन नंबर वन नाव द्या। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, सिमिलरली आयसी बरोबर काय येणार आहे, इंटिग्रेशन ऑफ, हा आता आयसी म्हणजे या ऍक्सिस भोवती मुवमेंट ऑफ इनर्शिया, सो या ठिकाणी बघा इंटिग्रेशन ऑफ याचं डिस्टन्स सीडी येणार आहे, या डी पॉइंटचं डिस्टन्स सीडी स्क्वेअर इंटू डीएम। हे बघा मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर घ्यायचं आहे, मास किती आहे डीएम, याचं डिस्टन्स, याचं डिस्टन्स या पॉइंटचं डिस्टन्स ऍक्सिस पासून सीडी आहे, ओके या पॉइंटचं डिस्टन्स ऍक्सिस पासून ओडी होतं, ओके सो याला मी इक्वेशन नंबर काय नाव देतो, टू नाव देतो। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं एक ट्रायंगल तयार होणार आहे, हो का, कोणता ट्रायंगल, ओ एन डी, हा ट्रायंगल। आता बघा इन ट्रायंगल ओ एन डी, इन ट्रायंगल ओ एन डी बाय पायथागोरस थेरम, इन ट्रायंगल ओ एन डी, ओ एन डी या ट्रायंगल मध्ये आता पायथागोरस थेरम अप्लाय करा। पायथागोरस थेरम सर्वांना माहित आहे, काय असतो पायथागोरस थेरम, यस हायपोटेनियस स्क्वेअर बरोबर काय असतो, बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर असतो, बरोबर आहे। मग हायपोटेनियस काय, ओ ओडी आहे, मग चला ठीक आहे, ओडी चा स्क्वेअर, कशाचा स्क्वेअर, ओडी चा स्क्वेअर, विच इज इक्वल्स टू, हा ओडीचा स्क्वेअर आला, हायपोटेनियसचा स्क्वेअर बरोबर बेस स्क्वेअर, बेस काय हो ओ एन स्क्वेअर प्लस हाईट काय या ट्रायंगलची, यस एन डी स्क्वेअर किंवा डी एन स्क्वेअर, चला ठीक आहे एन डी स्क्वेअर घ्या। इथं आपण एन डी स्क्वेअर घेतलंय का डी एन घेतलंय, इथं डी एन घेतलंय, चला ठीक आहे इथं पण डी एन घ्या, म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही, एन डी आणि डी एन एकच आहे, अरे एन डी म्हणा किंवा डी एन म्हणा एकच ना, चला ठीक आहे डी एन स्क्वेअर। डी एन स्क्वेअर का घेतलं सर, आपण नोट्स मध्ये डी एन वापरले म्हणून आपण डी एन स्क्वेअर घेतलं, एन डी बी घेऊ शकता, चला ठीक आहे। ओडी स्क्वेअर बरोबर काय आलं विद्यार्थी मित्रांनो बघा, हो का, ओ एन डी या ट्रायंगल मध्ये पायथागोरस थेरम अप्लाय केला, ओडी स्क्वेअर बरोबर ओ एन स्क्वेअर प्लस डी एन स्क्वेअर। आता या ओ एन ला बघा, या ओ एन ला विद्यार्थी मित्रांनो ओ सी, अरे हा ओ एन आहे ना, याला मी ओ सी प्लस सी एन लिहू शकतो, हा सर लिहू शकतो, काय नाही लिहू शकत बघा, मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो किती येणार आहे, एक मिनिट जस्ट, यस बघा इकडं, आता बघा हा जो ओ एन आहे याला मी ओ सी प्लस सी एन लिहितो, म्हणजे काय येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ओ सी प्लस सी एन, ओके ब्रॅकेट स्क्वेअर प्लस डी एन स्क्वेअर, हा चला ठीक आहे। आता बघा ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन करा, म्हणजे काय येणार आहे, ओ सी स्क्वेअर प्लस, हा पहिल्या पदाचा वर्ग ओ सी स्क्वेअर प्लस टॉईस ओ सी इंटू सी एन, टॉईस बघा, अरे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन, ओ सी स्क्वेअर प्लस टू ओ सी इंटू सी एन प्लस सी एन स्क्वेअर प्लस डी एन स्क्वेअर, ओके चला ठीक आहे, विच इज इक्वल्स टू काय येणार आहे, ओडी स्क्वेअर येणार आहे। आता विद्यार्थी मित्रांनो बघा इथं, आता या ट्रायंगल मध्ये सी एन डी, या ट्रायंगल मध्ये सी एन स्क्वेअर प्लस एन डी स्क्वेअर किंवा डी एन स्क्वेअर, सी एन स्क्वेअर प्लस डी एन स्क्वेअर यालाच मी सी डी स्क्वेअर लिहू शकतो का, येस बघा सी एन डी या छोट्या ट्रायंगल मध्ये बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर बरोबर डायगोनल स्क्वेअर, ओके हायपोटेनियस स्क्वेअर, म्हणजे या ठिकाणी बघा इथं सी एन स्क्वेअर प्लस डी एन स्क्वेअर। आता उलटा तुम्हाला पायथागोरसचा थेरम अप्लाय करायचा, सी एन स्क्वेअर प्लस डी एन स्क्वेअर म्हणजे सी डी स्क्वेअर, सो या ठिकाणी काय येणार आहे, याच्या जागी सी डी स्क्वेअर येणार आहे, म्हणजे काय येणार बघा इथं ओडी स्क्वेअर बरोबर ओ सी स्क्वेअर प्लस टू ओ सी इंटू सी एन प्लस, हा यालाच मी काय म्हणू शकतो, सी डी स्क्वेअर म्हणू शकतो, बाय उलटा पायथागोरसचा थेरम आपण अप्लाय केलेला आहे, ओके चला ठीक आहे। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, मी एल एच एसला आणि आर एच एसला यस डी एम न मल्टीप्लाय करतो आणि त्याच्यानंतर इंटिग्रेट करतो, बघा बाय इंटिग्रेटिंग, बाय इंटिग्रेटिंग अँड मल्टीप्लाइंग, मल्टीप्लाइंग मल्टीप्लाइंग टू बोथ साइड, दोन्ही पण साइडला बाय डी एम, डी एम न मल्टीप्लाय करा आणि इंटिग्रेट घ्या, ओके सो इंटिग्रेशन घेतलं की काय येणार आहे, ओडी स्क्वेअर डी एम न मल्टीप्लाय केलं, त्याच्यानंतर इंटिग्रेशन प्रत्येका सेपरेट घ्या, इंटिग्रेशन ऑफ ओडी स्क्वेअर डी एम न मल्टीप्लाय करा प्लस, हो का, इंटिग्रेशन ऑफ ओ सी टू आलं पहिल्यांदा, टू इंटू ओ सी इंटू सी एन इंटू डी एम न मल्टीप्लाय करा प्लस इंटिग्रेशन ऑफ सी डी स्क्वेअर इंटू डी एम। हे बघा
प्रत्येक टर्मला काय केलं आपण इंटीग्रेट केलं डीएम ने मल्टीप्लाई केलं इंटीग्रेट केलं डीएम ने मल्टीप्लाई केलं इंटीग्रेट केलं डीएम ने मल्टीप्लाई केलं इंटीग्रेट केलं डीएम ने मल्टीप्लाई इंटीग्रेट डीएम ने मल्टीप्लाई इंटीग्रेट डीएम ने मल्टीप्लाई इंटीग्रेट डीएम ने मल्टीप्लाई इंटीग्रेट डीएम ने मल्टीप्लाई। आता बघा विद्यार्थी मित्रांनो आता मला सांगा इथं बघा इथं काय येणार आहे बट आता इंटीग्रेशन ऑफ ओडी स्क्वेअर इनटू डीएम बघा बरं काय आहे इंटीग्रेशन ऑफ हो का ओडी स्क्वेअर इनटू डीएम याला मी आय झिरो लिहू शकतो फ्रॉम इक्वेशन वन ओके सो या ठिकाणी बघा डायरेक्टली मी फ्रॉम इक्वेशन वन असं मी म्हणू शकतो मी हो का डायरेक्टली मी असं म्हणू शकतो फ्रॉम इक्वेशन वन अँड टू फ्रॉम इक्वेशन वन अँड टू हा ज्या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ ओडी स्क्वेअर इनटू डीएम आहे अशा ठिकाणी मी काय लिहू शकतो आय झिरो लिहू शकतो आणि ज्या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ सीडी स्क्वेअर इनटू डीएम आहे अशा ठिकाणी मी काय लिहू शकतो आय सी लिहू शकतो बघा बरं आय सी लिहू शकतो का हो का इंटिग्रेशन ऑफ सीडी स्क्वेअर डीएम आय सी इंटिग्रेशन ऑफ ओडी स्क्वेअर डीएम आय ओ ओके बघा इंटिग्रेशन ऑफ सीडी स्क्वेअर डीएम आय सी इंटिग्रेशन ऑफ ओडी स्क्वेअर डीएम आय ओ सो या ठिकाणी बघा याला मी आय ओ लिहू शकतो विच इज इक्वल्स टू ओके त्याच्यानंतर बघा इंटिग्रेशन ऑफ आणखीन लिहू शकता बघा बट आता बघा बट विद्यार्थी मित्रांनो ओसी ओसी याला मी एच लिहू शकतो का रे अरे हा जो ओसी आहे ना ओसी याला मी एच लिहू शकतो का चला ठीक आहे लहान बरं एच ओके हो का या ओसीला मी एच लिहिलं बट ओसी बरोबर काय येणार आहे एच येणार आहे म्हणजे इथं काय येणार आहे इंटिग्रेशन ऑफ ओसी म्हणजे एच म्हणजे एच स्क्वेअर इंटू डीएम प्लस इंटिग्रेशन ऑफ टू इंटू ओसीच्या ठिकाणी एच इंटू इथं सी एन डीएम प्लस इंटिग्रेशन ऑफ सी डी स्क्वेअर डीएमच्या ठिकाणी इंटिग्रेशन कॅन्सल सी डी स्क्वेअर डीएमच्या ठिकाणी आय सी येणार आहे ओके चला ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आय झिरो विच इज इक्वल्स टू एच ला बाहेर काढा एच स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ डीएम प्लस टू एच ला बाहेर काढा टू एच इंटू इंटिग्रेशन ऑफ सी एन डीएम प्लस या ठिकाणी येणार आहे आय सी येणार आहे आता डीएमचं इंटिग्रेशन बघा काय येणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आय झिरो विच इज इक्वल्स टू एच स्क्वेअर डीएमचं इंटिग्रेशन येणार आहे डीएम येणार आहे कारण की डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन ओके डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन कॅन्सल होतं डीएमचं इंटिग्रेशन एम येतं ओके प्लस टू एच इन टू आता इंटिग्रेशन ऑफ सी एन डीएम काय असतं झिरो असतं इंटिग्रेशन ऑफ सी एन डीएम काय असतं झिरो असतं प्लस या ठिकाणी असतं आय सी आता विद्यार्थी म्हणतील सर ओ सर सर या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ सी एन डीएम झिरो का घेतलं विद्यार्थी मित्रांनो सी एन कुठे सांगा बरं इथं आहे सर सी एन हा सी एन आहे सर मग याचं सी एन डीएमचं इंटिग्रेशन घेतलं ओके हा सेंटर ऑफ मास आहे म्हणजे याच्या इकडे जेवढं मास असतं तेवढंच इकडं मास असतं मास डिस्ट्रीब्युशन हे सिमेट्रिक असतं कारण की हा सेंटर ऑफ मास आहे सेंटर ऑफ मासच्या एल एच एसला आणि आर एच एसला मास डिस्ट्रीब्युशन हे सिमेट्रिक असतं त्याच्यामुळं त्याचं जर याचं सी एन डीएमचं जे इंटिग्रेशन घेतलं तर ते इंटिग्रेशन काय येतं झिरो येतं कारण की इकडं प्लस इकडं मायनस त्याच्यामुळे प्लस मायनस झिरो होऊन जातं ओके त्याच्यामुळे बघा विद्यार्थी मित्रांनो काय येणार आहे आय झिरो बरोबर आय सी ला पुढे घ्या बरं चला एच स्क्वेअर एम एच स्क्वेअर एम ला असं लिहा मी एम इंटू एच स्क्वेअर लिहू शकतो एच स्क्वेअर एम ला एम इंटू एच स्क्वेअर टू एच इंटू झिरो हिट अप प्लस टोटल झिरो प्लस या ठिकाणी आय सी येते मग यालाच विद्यार्थी मित्रांनो असं लिहू शकतो का मी आय झिरो बरोबर आय सी प्लस एम एच स्क्वेअर ओके सो धीस इज द फायनल एक्सप्रेशन फॉर प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस थेरम आलं लक्षामध्ये आय झिरो बरोबर आय सी प्लस एम एच स्क्वेअर मग याच डेरिव्हेशन वरून बघा या ठिकाणी बघा शेवटी हो का इथं लिहिलेलं आहे मी प्रॉपर सी एन डीएमचं इंटिग्रेशन सिमेट्रिक का बिकॉज मास डिस्ट्रीब्युशन इज सिमेट्रिक मास डिस्ट्रीब्युशन इज सिमेट्रिक असल्यामुळं याचं इंटिग्रेशन सी एन डीएमचं इंटिग्रेशन काय असतं झिरो असतं ओके चला ठीक आहे आता बघा आय झिरो बरोबर आय सी प्लस एम एच स्क्वेअर आता याचं स्टेटमेंट काय बघा विद्यार्थी मित्रांनो हे फॉर्म्युला आहे याच्यावरून तुम्हाला स्टेटमेंट बनवायचं आहे ओके आता आय झिरोला कसं रीड करायचं बघा द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अन ऑब्जेक्ट अबाउट एनी ऍक्सिस कोणत्या पण ऍक्सिसच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया आय झिरो असतो इज इक्वल टू किंवा इज काय असतं सम ऑफ म्हणजे इज काय असतं बेरीज असतं इथं दिसतं इज सम ऑफ
ओके सम आहे कुणाची सम ऑफ द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ऑब्जेक्ट अबाउट एन एक्सिस यस पैरेलल टू द गिवन एक्सिस एंड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास ओके हा आई सी म्हणजे काय असतं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द एक्सिस असतो पैरेलल टू द गिवन एक्सिस एंड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास असतो यस ओके एंड कोण आहे एंड त्याच्यानंतर हा प्रोडक्ट आहे एम एच स्क्वेअर प्रोडक्ट आहे एंड प्रोडक्ट ऑफ मास ऑफ द ऑब्जेक्ट एंड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन द टू पॅरलॅक्सेस एंड प्रोडक्ट कुणाचा मास ऑफ ऑब्जेक्ट एंड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन द टू पॅरलॅक्सेस सो दिस इज द स्टेटमेंट आ लक्षामध्ये बघा काय स्टेटमेंट आहे आय झिरो म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया यस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एन ऑब्जेक्ट अबाउट एनी एक्सिस आय झिरो म्हणजे काय मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एन ऑब्जेक्ट अबाउट एनी एक्सिस इज द सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया यस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द ऑब्जेक्ट अबाउट एन एक्सिस पॅरलल टू द गिवन एक्सिस अँड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास अँड प्रोडक्ट ऑफ मास ऑफ द ऑब्जेक्ट अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल एक्सिस सो दिस इज द स्टेटमेंट आ लक्षामध्ये विद्यार्थी मित्रांनो उद्या आपण यस उद्या आपण डिस्कस करणार आहोत परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम खूप इझी आहे परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम पॅरलॅक्सिस थेरम थोडा जरा हार्ड होता पण परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम हा खूप इझी आहे याचं फायनल स्टेटमेंट आहे आय झेड बरोबर आय एक्स प्लस आय वाय उद्या आपण परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम डिस्कस करूया त्याच्यानंतर अँग्युलर मोमेंटम डिस्कस करूया ओके चला ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण थांबूता यस चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला नक्की लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम